करू नका, सावध रहा। कोरोना विषाणू संसर्गापासून दूर रहा। खोकला, ताप, श्वासोश्वास, अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घ्या। स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवा। साबण व पाणी वापरून आपले हात स्वच्छ धुवा। शिंकताना व खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा। सर्दी किंवा फ्ल्यू सदृश लक्षणे असलेल्या लोकांशी नजीकचा संपर्क टाळा। मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून आणि उकडून खा। जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकट संपर्क टाळा। लक्षणे आढळून आल्यास काळजी घ्या। उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा। राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780046, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 0202617394, टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 104। कोरोना विषाणू संसर्ग पासून रहा दूर। स्वतःची काळजी स्वतःच घ्या। सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य। आपण पाहिलं की कोरोना कशानं होऊ शकतो याच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि त्याची काळजीही घेतली। पण आता बिग बीनी म्हणजेच अमिताभ बच्चन, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणतायत घरात येणाऱ्या माशांनी कोरोना होऊ शकतो। कोरोना हा विषाणू मानवी विष्ठेवर 2 आठवडे राहू शकतो असं लॅसँटच्या रिसर्चमधनं समोर आलंय। या रिसर्चच्या आधारावर अमिताभ यांनी हा आजार माशाद्वारे पसरू शकतो असं सांगितलंय। याबद्दलचा एक व्हिडिओ बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर शेअर केलाय। यामध्ये दाखवलंय की एक माशी कशा प्रकारे हा आजार पसरवू शकते। प्रत्येकाने दररोज नेहमी कायम आपल्या टॉयलेटचा वापर करा, दरवाजा बंद करा असं अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। अमिताभ या ट्विटमध्ये म्हणत आहेत, आज मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। आपल्या देशावर सध्या कोरोना विषाणूचं मोठं संकट आहे। आपण सर्वांनी मिळून या संकटाला 2 हात करायचा आहे। तुम्हाला माहिती आहे का, चीनच्या तज्ज्ञांनी सांगितलंय की कोरोना हा विषाणू मानवी विष्ठेवरही 1 आठवडाभर जिवंत राहू शकतो असं अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केलंय। कोरोना विषाणूचा रुग्ण बरा झाल्यानंतर काही दिवस त्याच्या विष्ठेत कोरोनाचे विषाणू जिवंत असतात। जर त्या व्यक्तीच्या विष्ठेवर एखादी माशी बसली आणि ती माशी फळ भाज्यांवर बसली तर कोरोनाचा आजार सर्वत्र पसरू शकतो। अत्यंत लक्ष देऊन ऐका ही बातमी। यासाठी आपण सर्वांनी मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येऊन स्वच्छ भारत मिशनचे आंदोलन तयार करून नागरिकांना उघड्यावर शौचालय करण्यापासून रोखलं पाहिजे असं देखील अमिताभ म्हणतायत। दरम्यान भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। आत्ताच्या घडीला 600 अधिकांना कोरोनाची लागण झालीये तर जगभरात जवळपास 4 लाख लोकांना कोरोना झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे सर्वत्र भीतीचं वातावरण आहे। म्हणून विशेष करून घरात माशा होऊ देऊ नका असं देखील आवाहन अमिताभ बच्चन यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट 30 जागर।